दादा स्कोर काय झाला रे? काय शेवटच्या ओवरला 15 रन पाहिजे? आलो आलो 5 मिनिटं झालो घरी. शेवटच्या ओव्हरला 15 रन पाहिजे होते. ह्या MSEBवाल्यांनी टायमावर लाईट बंद केली. थांब आता फोन करतो आणि बेतच बघतो त्यांचा. हॅलो सबस्टेशन का? हो हो नमस्कार बोला साहेब. हो साहेब गावातली लाईट का बरं बंद केली? हो साहेब ट्रिपिंग आली आहे, होईल थोड्या वेळात चालू. सुना तू ॲम्ब्युलन्सला फोन लाव पटकन. मी MSEBच्या सबस्टेशनला फोन लावतो आणि त्यांना सांगतो की लाईन चालू करू नका म्हणून. हो हो चालेल. ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. अरे काय राव साहेब तुमची लाईन कायम कामाच्या वेळेसच बंद करता तुम्ही. अहो साहेब होईल थोड्या वेळात चालू. अहो थोड्या वेळाने चालू करून काय उपयोग होईल का? मॅच संपलना ठेवा आता फोन. सबस्टेशनचा फोन पण एंगेज होतोय. थांब वायरमनलाच फोन लावतो. हो पाटील साहेब. अहो या मोटरजवळ एक गाडीने मेन लाईनच्या पोलला धडक दिली आणि तारा तुटल्या आहेत. त्या सबस्टेशनचाही फोन एंगेज होतोय. त्या सबस्टेशनला फोन करून सांगा लाईन चालू करू नका म्हणून. बरोबर साहेब मी सबस्टेशनला कॉन्टॅक्ट करतो. हॅलो बोला पाटील नाना. हो साहेब त्या मोटरपाशी मेन लाईनच्या पोलला गाडी धडकली आहे, तारा तुटल्या आहे, तरीही गावठाण फिटर चालू करू नका. बरोबर ठीक आहे नाही चालू करत. अजून लाईट आली नाही. थांब परत फोन लावतो MSEBला. हो साहेब झाले का नाही तुमचे 5 मिनिटं? आता करा चालू. हो साहेब त्या मोटरपाशी मेन लाईनच्या पोलला गाडी धडकली आहे, तारा तुटल्या आहे, लाईन काय लवकर चालू व्हायची नाही. झाले का तुमचे नाटक सुरू? अरे एक मॅच पण नीट पाहू दिली नाही तुम्ही. हो साहेब तुम्ही काय मॅच पाहिली नाही ना ती तुमच्यासाठी थांबणार नाही, पण मी जर लाईन चालू केली तर एखाद्याचं आयुष्य थांबू शकतं. ठेवा आता तुम्ही फोन. अरे हा तर मण्याचा भाऊ दिसतोय रे. हो रे मण्याचाच भाऊ आहे. थांब मण्याला फोन लावू आपण. अरे मान्या या मोटरजवळ तुझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला आहे रे. मेन लाईनला त्याची गाडी धडकली आहे. ॲम्ब्युलन्सला फोन केला आहे, MSEBच्या सबस्टेशनला फोन केला तर तो फोन एंगेज लागतोय. काय? अरे मीच त्या ऑपरेटरला म्हणत होतो लाईन चालू कर म्हणून. जी चूक मी केली आहे ना ती तुम्ही करू नका. खूपच महत्त्वाचं काम असल्यास MSEBला कॉल करा, कारण गेलेली वीज 5 मिनिटात परत येईल हो, पण गेलेले प्राण कधीच नाही आहे.